नांदगाव खंडेश्वर सेंट्रल बँक शाखेने दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन रोखली, यामुळे आता दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दिव्यांग, अस्थिव्यंग, वयोवृद्ध, निराधार आणि विधवा यांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून नियमित मासिक पेन्शन विविध बँकांमार्फत वितरित केली जाते. विशेष बाब म्हणजे शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून यासंबंधित जाहिराती देखील केल्या जात आहेत. मात्र दिव्यांग व अन्य व्यक्तींना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, हा आता शोधाचा विषय झालाय. दिव्यांग लाभार्थी म्हणून अनेक कर्ज लाभ शासन व बँक यांच्याकडून दिले जातात, मात्र दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शन कर्जाचे हप्ते म्हणून कपात केल्या जात असल्याचे प्रकार बँकेकडून घडत आहेत. पेन्शन हा जगण्याचा अधिकार असताना लाभार्थ्यांची पेन्शन वेळोवेळी अनेक बँकांकडून कर्जात का वळवली जाते, हा प्रश्न गंभीर होत चाललाय. प्रदीप रघुते यांची मासिक पेन्शन गेल्या एक वर्षापासून नांदगाव खंडेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रोखली आहे. पेन्शन अभावी सदर लाभार्थ्याचे जीवन जगणंही कठीण झालंय. या संबंधात उपरोक्त लाभार्थ्याने जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून पीडित दिव्यांग निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण दिवाळी महिन्यावर आला असून जिल्हाधिकारी अमरावती यांच्या निर्णयाने दिव्यांगाला न्याय मिळतो की दिवाळ निघतं हे पाहणं गरजेचं. याबाबत पीडित दिव्यांगाने अधिक माहिती दिली आहे. प्रदीप मार्त रघुती राहणार येनस, तालुका नांदगाव खंडेश्वर. या ग्रामीण भागातील मी रहिवासी असून मी अस्थिव्यंग दिव्यांग आहो. मला शासनातर्फे 1500 रुपये मानधन दिल्या जाते, परंतु सेंट्रल बँक शाखा नांदगाव खंडेश्वर यांनी माझं गेल्या एक वर्षापासून खातं हे लॉक केलेलं आहे. माझा जो व्यवहार आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे. मी शाखा प्रबंधक यांना भेटलो असता मला उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले, त्यामुळे पर्यायी म्हणून मी जिल्हा अधिकारी साहेब अमरावती यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली. आता ते लेखी तक्रार दाखल करून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहे, परंतु मला न्याय मिळाला नसून मी शेवटी आंदोलन किंवा उपोषण करण्याच्या तयारीत आहो. मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी आणि माझा परिवार हा गप्प बसणार नसून माझ्या परिवाराची व माझी संपूर्ण जबाबदारी ही शाखा प्रबंधक यांच्यावर येईल. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.